महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणं हा राजकीय सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा खरोखरीच खूप मोठा गौरव असतो। मात्र गेल्या 8-9 महिन्यात मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारची कामगिरी अत्यंत सुमार आणि महाराष्ट्राला मान खाली घालवायची अशा प्रकारची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करून तुम्ही मराठी माणसाचा अभिमान बिंदू असलेली शिवसेना फोडली, त्यांचं चिन्ह तुम्ही घेतलं, त्याचा राग जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे आहे। आणि गेल्या 8 महिन्यात मुख्यमंत्री ज्या वेगाने निष्ठावंतांनी बदलली त्याचा राग शिवसैनिकांना आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा जो मतदार आहे त्यांना आहे जनतेच्या मनात। महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षासमोरची आव्हानाच्या काळात महाविकास आघाडीतील आम्ही सर्व घटक पक्ष सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि शिवसैनिकांच्या बरोबर भक्कमपणे त्या ठिकाणी उभे आहोत हे पण आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं निश्चितपणे सांगू इच्छितो। महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान रक्षण करण्यास असमर्थ राज्य आहे, त्यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्याची ताकद क्षमता राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळं अशा नामधारी घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे संध्याकाळी चहापानाला बोलवलेलं होतं। त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता आणि राज्याच्या जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती, त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही। त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकमतानी या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे।